हॅलो एवरीवन, आज आपण बायोगॅस जनरेशन हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. बायो एनर्जी सिस्टीम या युनिटचा हा सेकंड लास्ट पॉईंट आहे. यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे बायोगॅस प्लांट, त्याच्या ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि डायग्राम या आपण डिस्कस करणार आहोत. एक्झाममध्ये एक बायोगॅस तुम्हाला विचारल्या जाईल, त्या बायोगॅसची वर्किंग काय, त्याच्या स्टेजेस काय या आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितल्या. तर या लेक्चरमध्ये जनरल ओव्हरव्ह्यू करू आपण की बायोगॅस जनरेशनमध्ये तीन स्टेजेस होत्या. पहिली स्टेज हायड्रोलिसिस, दुसरी स्टेज ॲसिड फॉर्मेशन, तिसरी स्टेज मिथेन जनरेशन. त्यात मग बायोगॅस जनरेट झाल्यानंतर तो आपल्याला आउटलेट सेक्शनमधनं मिथेन, CO2 आणि अदर इम्प्युरिटीज ऑफ गॅसेस या फॉर्ममध्ये तो भेटतो. आणि यातनं जे काही रिमेनिंग मटेरियल आहे ते आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून यूज करतो. आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत, या प्रोसेसेस आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितल्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे आणि वरती इथे आय सेक्शनमध्येही तुम्हाला ब्लिंक होईल. नेक्स्ट पॉईंट जो आहे, क्लासिफिकेशन ऑफ बायोगॅस प्लांट. बायोगॅस प्लांटचे दोन मेन क्लासिफिकेशन आहे, कंटिन्युअस अँड बॅच टाईप, दुसरा आहे डोम अँड ड्रम टाईप. तर यामध्ये डोम अँड ड्रम टाईप हे फर्दर डिवाइड केलेले आहे फ्लोटिंग ड्रम टाईप बायोगॅस प्लांटमध्ये, दुसरा आहे फिक्स डोम टाईप बायोगॅस. यामध्ये फिक्स डोममध्ये जनता मॉडेल, आणि दुसरा जो आहे बॅक टाईप, आणि तिसरा आहे फिक्स डोम. हे तीन टाईप आपल्याला दिलेले आहेत. यापैकी एक टाईप तुम्हाला एक्झाममध्ये 100% विचारला जातो. त्यानंतर कंटिन्युअस बायोगॅस प्लांटमध्ये सिंगल स्टेज कंटिन्युअस बायोगॅस प्लांट या टाईपचा. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे टू स्टेज कंटिन्युअस प्लांट, आणि तिसरा आहे बॅच टाईप बायोगॅस प्लांट. असे तीन प्लांट आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहे. तर पहिल्या पॉईंटकडे जाऊया आपण, सिंगल स्टेज बायोगॅस प्लांट. ही सिंगल स्टेज बायोगॅस प्लांटची डायग्राम आहे. यामध्ये बायोगॅस जनरेशनसाठी जी टँक आपण यूज करतो त्या टँकला म्हणतात डायजेस्टेड टँक. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलंच. या सिंगल स्टेज बायोगॅस प्लांटमध्ये हीटर यूज केले जातो, कारण डायजेस्टर टँकमध्ये जेव्हा मिथेन फॉर्मेशन होणार डायजेशन झाल्यानंतर, बायोगॅसचं डिफॉर्मेशन झाल्यानंतर, आता हे डिफॉर्मेशन कोण करतं, ॲनॲरोबिक बॅक्टेरिया. मग या ॲनॲरोबिक बॅक्टेरियाने याला डिकम्पोज केल्यानंतर गॅस जनरेशन होणार, मिथेन गॅस जनरेट झाल्यानंतर तो आपल्याला आउटलेटकडनं भेटणार. पण जेव्हा आपण यामध्ये डिफ्युजर प्लेट यूज करतो त्यावेळेस डायजेशन म्हणजे ॲनॲरोबिकचं डिफॉर्मेशन करताना ती प्रोसेस स्मूथली कंडक्ट होते. पण सिंगल स्टेज बायोगॅसमध्ये आपण बफर प्लेट किंवा सेपरेशन प्लेट यूज करत नाही, तर एक मिक्सर यूज करतो. हा एक व्हर्टिकल रॉड आहे जो रोटेट होतो, आणि रोटेट झाल्यानंतर ही जी स्लरी आहे या स्लरीला तो रोटेट करतो. इथे आपण या स्लरीसाठी एक हीटर पण प्रोव्हाइड केलेला आहे. या डायजेस्टर टँकला हीटर कनेक्शन दिलेलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे जेव्हा आपण बायोगॅस प्रोडक्शन करतो त्यावेळेस तिथे टेम्परेचर रेंज ही 32 डिग्री सेल्सिअसपासनं 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा टेम्परेचर डिक्रीज होणार तेव्हा मिथेन कंटेंट हे कमी होणार, किंवा पूर्ण गॅस कंटेंट किंवा गॅस जनरेशन हे कमी होणार. आणि जर टेम्परेचर 38 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर जास्त झालं, इन्क्रीज झालं, तर बायोगॅस फॉर्मेशन मॅक्सिमम होणार, पण त्या बायोगॅसमध्ये मिथेन कंटेंट जो की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा कमी असेल. आणि जर आपल्याला हाच कंटेंट जर मॅक्सिमम पाहिजे आणि तो जर कमी झाला तर ती सिस्टीम प्रॉफिटेबल राहत नाही. त्यामुळे याचे टेम्परेचर कंट्रोल रेंजमध्ये राहण्यासाठी आपण हीटरचा यूज करतो. हा आहे सिंगल स्टेज प्लांट. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे टू स्टेज कंटिन्युअस टाईप ऑफ प्लांट. यामध्ये टू स्टेज म्हणजे दोन डायजेस्टर टँक आपण यूज करतो.
दोन डायजेस्टर टँक मध्ये, पहिल्या टँक मध्ये जेव्हा आपण रॉ मटेरियल इन्सर्ट करणार बायोमास, ते रॉ बायोमास हे मिक्स होणार. मिक्स झाल्यानंतर एनएरोबिक डायजेस्टर बॅक्टेरिया ॲसिड फॉर्मेशन करेल, आणि ॲसिड फॉर्मेशन झाल्यानंतर दुसऱ्या टँकमध्ये आपण त्याला घेणार. मग दुसऱ्या टँकमध्ये आल्यानंतर इथे गॅस फॉर्मेशन, ॲसिड फॉर्मेशनचं कन्वर्जन हे गॅस फॉर्मेशनमध्ये होईल, आणि सेकंड स्टेजमधनं आपल्याला प्रॉपर बायोगॅस हा भेटेल. ह्या ज्या दोन फिगर आहेत, या दोन फिगर तुम्हाला टू स्टेज कंटिन्युअस प्लांटमध्ये ह्या ड्रॉ करायच्या आहे. हा जो प्लांट आपण बघितला, हा प्लांट सिंगल स्टेज प्लांटपेक्षा इफेक्टिव आहे, कारण की यामध्ये बायोगॅस जनरेशन मॅक्सिमम होतं. हा तर त्याचा ॲडव्हान्टेज आहे, पण सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज म्हणजे हा प्लांट रन करण्यासाठी स्किल लेबर रिक्वायर्ड असतात, त्याचबरोबर या प्लांटची मेंटेनन्स कॉस्टही खूप जास्त आहे. नेक्स्ट जो आहे बॅच टाईप बायोगॅस प्लांट. बॅच टाईप बायोगॅस प्लांटमध्ये नंबर ऑफ डायजेस्टर टँक या यूज केले जातात. ही त्याची लाईन डायग्राम आहे. ही आहे स्टेज वन, स्टेज टू आणि स्टेज थ्री. जनरली आपल्याला स्टेज वन आणि स्टेज टू या दोन स्टेजमध्ये आपण बायोगॅस जनरेशन करतो, पण जेव्हा पहिल्या टँकमध्ये सेकंड स्टेजमध्ये बघितल्याप्रमाणे जेव्हा आपण या टँकमध्ये बायोमास इन्सर्ट करणार आणि इन्सर्ट केल्यानंतर हे जेव्हा पुढे पास ऑन होणार, हे पुढे पास ऑन झाल्यानंतर या टँकमध्ये जोपर्यंत पूर्ण ॲसिडिक फॉर्मेशन होत नाही तोपर्यंत हे बायोमास आपल्याला पुढे शिफ्ट करता येत नाही, आणि हा कंटिन्युअस सप्लाय देत नाही. हा कंटिन्युअस सप्लाय भेटण्यासाठी आपण बॅच टाईप बायोगॅस प्लांटचा यूज करतो. या बॅच टाईपमध्ये फर्स्ट जी डायजेस्टर टँक आहे, ही डायजेस्टर टँक सोर्सच्या ठिकाणी इन्स्टॉल केली जाते, की ज्या ठिकाणी ही पूर्ण फिल केली जाते, आणि 30 to 45 डेजमध्ये पूर्ण डायजेशन एनएरोबिक बॅक्टेरियाकडनं कम्प्लीट होतं. त्यामुळे या टाईपमधनं आपल्याला बायोगॅस हा कंटिन्युअस फॉर्ममध्ये भेटतो आणि मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये भेटतो. त्याचबरोबर मिथेन कंटेंट बायोगॅसचं मॅक्सिमम असतात. नेक्स्ट आहे डोम आणि ड्रम टाईप बायोगॅस प्लांट. डोम आणि ड्रम टाईप बायोगॅसमध्ये पहिला पॉईंट आहे फ्लोटिंग ड्रम टाईप बायोगॅस प्लांट. आता हा जो फ्लोटिंग ड्रम टाईप आहे, याची फिगर ही तुम्हाला एग्झाममध्ये ड्रॉ करायची आहे. याचं जे कन्स्ट्रक्शन आहे, या कन्स्ट्रक्शनमध्ये स्लरी टँक, दॅट इज इनलेट टँक, या इनलेट टँकमध्ये आपण बायोमास इन्सर्ट करणार. बायोमास जनरेशनसाठी ज्या ज्या तीन स्टेज होत्या, त्यामध्ये पहिली होती हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस ॲक्शन इथे फॉर्म होणार, ज्यामध्ये आपण वॉटर इन्सर्ट करणार. वॉटर इन्सर्ट केल्यानंतर त्या स्लरी, ती पूर्ण स्लरी 90% ऑफ वॉटरने मिक्स करणार. त्यानंतर ही स्लरी या टँकच्या बॉटमला जाणार. बॉटमला गेल्यानंतर या बायोगॅस प्लांटमध्ये आपण डिफ्युजर हे यूज केलेलं आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो डोम आहे, हा डोम फ्लोटिंग आहे, त्यामुळेच याला फ्लोटिंग ड्रम टाईप बायोगॅस म्हटले. आणि या फ्लोटिंग ड्रममध्ये बायोगॅस हा जनरेट होणार, आणि बायोगॅस हा इथून जनरेट झाल्यानंतर आपल्याला गॅस वॉल ओपन केल्यानंतर तो आउटलेटला भेटेल. यामध्ये जेव्हा आपण बायोमास हा इन्सर्ट करतो, इन्सर्ट केल्यानंतर आत ॲसिड फॉर्मेशन होणार, मिथेन जनरेशन होणार, आणि मिथेन जनरेशन झाल्यानंतर गॅस आउटलेट किंवा फ्लोटिंग ड्रममध्ये कलेक्ट होणार. कलेक्ट झाल्यानंतर याचं जे प्रेशर आहे, या प्रेशरने हा पूर्ण या डिकंपोज झालेल्या बायोमासला हा प्रेस करतो, आणि प्रेस केल्यानंतर हा या पाईपमधनं आउटलेट टँकला आपल्याला बाहेर पडतो. आणि आउटलेट टँकमधनं आपण जेव्हा ही स्लरी घेतो, ही स्लरी आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून यूज करतो. डोम टाईप ऑर ड्रम टाईप बायोगॅस प्लांटला आपण KVIC प्लांट असंही रिप्रेझेंट करतो, दॅट इज
खादी एंड विलेज इंडस्ट्रीज कमीशन। हा जो बायोगैस प्लांट आहे, हा बायोगैस प्लांट डायमीटर 1.2 to 6 meter एंड हाइट 3 meter to 6 meter या रेंज मध्ये आपण कंस्ट्रक्ट करतो। यामध्ये डायजेस्टर टैंक ही ग्राउंड मध्ये आपण असेंबल करतो, यामुळे आतले टेम्परेचर आणि प्रेशर हे मेंटेन होतं। जर ग्राउंडपेक्षा जर वरती असेल डायजेस्टर टैंक, तर ॲटमॉस्फिरिक प्रेशर और टेम्परेचर जे की व्हॅरी होतंय, हे टेम्परेचर या टँकवरती इफेक्ट करेल आणि आतलं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर चेंज होईल। आतलं टेम्परेचर चेंज झाल्यानंतर बायोगॅस जनरेशन, दॅट इज मिथेन जनरेशन अँड सी ओ टू जनरेशन, या दोन क्वांटिटीवरती त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट होतो। आपल्याला जर मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ मिथेन जनरेशन हे बायोगॅसमधनं जर पाहिजे असेल, तर आपल्याला याचं टेम्परेचर हे मेंटेन करायचं, आणि हे मेंटेन करण्यासाठी आपण ही पूर्ण डायजेस्टर टँक ही अंडरग्राउंड फिट करतो। त्याचबरोबर मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ एनएरोबिक डायजेस्टर जे या बायोमासला डिकम्पोज करता, त्याचं फॉर्मेशन प्रॉपरली होण्यासाठी त्याची पी एच व्हॅल्यू आपण मेंटेन करतो। यामध्ये या प्लांटचे ॲडव्हान्टेजेस आहेत, हाय गॅस इल्ड, नो प्रॉब्लेम ऑफ गॅस लिकेजेस बिकॉज इट इज अंडरग्राउंड। थर्ड ॲडव्हान्टेज आहे वर्क अंडर कॉन्स्टंट प्रेशर। डिसॲडव्हान्टेजेस आहे या प्लांटचे, इट रिक्वायर पेंटिंग ऑफ ड्रम टू अवॉइड करोजन इन ॲटलीस्ट 2 years। लास्ट डिसॲडव्हान्टेज इट रिक्वायर्ड मेंटेनन्स ऑफ पाईप अँड जॉईंट्स। नेक्स्ट पॉईंट जो आहे, फिक्स डोम टाईप बायोगॅस प्लांट। फिक्स डोम टाईप बायोगॅस प्लांट हे जनरली बऱ्याच केसेसमध्ये यूज होतात, बऱ्याच विलेजेसमध्येही यूज होतात। यामध्ये डायजेस्टर टँक आणि डोम हे दोन्हीही अंडरग्राउंड फिक्स कंडिशनमध्ये असतात। यामध्ये डोममध्ये गॅस कलेक्शन होणार आणि डायजेस्टर टँकमध्ये एनएरोबिक ॲसिड फॉर्मेशन आणि मिथेन फॉर्मेशनची प्रोसेस, दॅट इज डिकम्पोजिशन प्रोसेस, ही प्रोसेस इथे असणार। फिक्स डोम टाईप प्लांट हे जे आहेत हे अंडरग्राउंड कन्स्ट्रक्ट केले जातात, ज्यामुळे टेम्परेचर डिफरन्स जास्त इफेक्ट करत नाही। हे जे बायोगॅस प्लांट आहेत हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम टाईप ऑफ बायोगॅस प्लांट असंही म्हटलं जातं। फिक्स डोम टाईप प्लांट हे इकॉनॉमिकल आहे ॲज कम्पेअर टू फ्लोटिंग डोम टाईप प्लांटपेक्षा। या फिक्स डोम टाईप प्लांटमध्ये 3 वेगवेगळे पॉईंट्स येतात। या 3 पॉईंटमध्ये पहिला आहे जनता मॉडेल, दुसरा आहे बॅग टाईप आणि तिसरा आहे विलेज मॉडेल, दॅट इज दीनबंधू मॉडेल। हा जो पहिला पॉईंट आहे जनता मॉडेल फिक्स टाईप बायोगॅस प्लांट, याची फिगर ही तुम्हाला एक्झाममध्ये या टाईपने ड्रॉ करायची आहे, ज्यामध्ये ही लाईन रिप्रेझेंट करते ग्राउंड लेवल, आणि या ग्राउंड लेवलच्या खाली आपण ही डायजेस्टर टँक ही कन्स्ट्रक्ट करतो। त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, जनता मॉडेलमध्ये ही जी स्लरी आहे, या स्लरीला स्टीअर करण्यासाठी आपल्याला एक रॉड दिलेला असतो आणि त्या रॉडने आपण ही स्लरी मिक्स करतो। या पोर्शनमधनं इनलेट बायोमास हा या पाईप थ्रू डायजेस्टर टँकमध्ये कलेक्ट होणार। कलेक्ट झाल्यानंतर एनएरोबिक फॉर्मेशनने, एनएरोबिक बॅक्टेरियाने इथे ॲसिड फॉर्मेशन होणार, मिथेन गॅस जनरेशन होणार, आणि मिथेन गॅस जनरेशनने आपल्याला बायोगॅस या डोममध्ये कलेक्ट झालेला भेटणार। त्यानंतर अगोदरच्या ज्या प्लांटमध्ये आपण बघितलं की इथे व्हर्टिकली एक डिफ्युजर प्लेट असते, या प्लांटमध्ये ही डिफ्युजर प्लेट इथे कन्स्ट्रक्ट केली जात नाही, कारण की यामध्ये याला मिक्स करण्यासाठी एक एक्सटर्नल रॉड दिला जातो, जो की या फिगरमध्ये आपण रिप्रेझेंट केलेला नाही आहे। त्यानंतर ही जी टँक आहे, ही टँक कन्स्ट्रक्ट केल्यानंतर जेव्हा या ग्राउंड लेवलपासून आपण आउटलेट पोर्शन घेतो, तेव्हा हा पाईप या इनलेटपेक्षा
काहीतरी डिस्टन्सने खाली असला पाहिजे. हा जर गॅप जनरेट झाला नाही तर ही स्लरी आपल्याला बाहेर भेटणार नाही. त्यानंतर दुसरा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, ही टँक आपण बनवली, अंडरग्राउंड टँक बनवली, त्यानंतर बरेच वर्ष गॅस फॉर्मेशनही होत आहे, परंतु बरेच वर्षानंतर या डायजेस्टर टँकला लिकेज झालं. मग लिकेज झाल्यानंतर पुढे काय, हे रिकवर करण्यासाठी, याचा मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला याला ओपनिंग द्यावं लागणार आहे, आणि ही जी ओपनिंग आहे ही आपण या टॉप साईडला ओपनिंग देतो आणि ती नंतर क्लेने आपण कवरही करतो. या टँकमधनं जो आपल्याला आउटलेट भेटणार आहे तो आपण फर्टिलायझर म्हणून यूज करतो. नेक्स्ट पॉईंट आहे फिक्स टाईप बायोगॅस प्लांटचा, बॅक टाईप बायोगॅस प्लांट. यामध्ये ही फिगर तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायची आहे, ज्यामध्ये ही जी लाईन आपण रिप्रेझेंट केलेली आहे ही आहे डायजेस्टर टँक बॅग, आणि ही एक फ्लेक्झिबल प्लास्टिक मटेरियलने कन्स्ट्रक्ट केली जाते, ज्यामध्ये बायोमास स्लरी ही आपण इनलेट पाईपकडनं इन्सर्ट करतो आणि ॲसिड फॉर्मेशन झाल्यानंतर याच्या डोमवरती आपल्याला गॅस कलेक्शन भेटतात आणि गॅस कलेक्ट केलेला भेटतो आणि तो आपण गॅस वॉल ओपन केल्यानंतर आउटलेट पाईपमधनं आपण यूज करतो. नेक्स्ट जो पॉईंट आहे हा इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्लेक्झिबल टाईप फिक्स डोम. यामध्ये ही जी फिगर आपल्याला दिलेली आहे, या फिगरमधनं आपल्याला कळतं की सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज या प्लांटचा काय येतो. याचा जो बॉटम आहे हा बॉटम एक कर बॉटम केलेला आहे, आणि हा कर बॉटम असल्यामुळे एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन हा कमी होतो, आणि एरिया ऑफ कन्स्ट्रक्शन हा कमी झाल्यामुळे याची कॉस्टही कमी होते. मग याची कॉस्ट कमी झाल्यानंतर हा प्लांट इफेक्टिव्ह म्हणून आपण मोस्ट ऑफ व्हिलेज इन्स्टॉलेशनमध्ये हा यूज करतो. यामध्ये या साईडने स्लरी आपण इन्सर्ट करणार. इथे ज्या तीन स्टेप्स आहे बायोगॅसच्या त्या इथे होणार, त्यानंतर बायोगॅस आपल्याला या डोममध्ये कलेक्ट झालेला भेटेल आणि आउटलेट पार्टमधनं जी स्लरी आहे फर्टिलायझरची ते आपल्याला इथनं भेटेल. ॲडव्हान्टेजेस ऑफ फिक्स डोम टाईप प्लांट हे जे आहेत, कॉस्ट ऑफ प्लांट इज लेस कम्पेअर टू फ्लोटिंग ड्रम टाईप, लॉस ऑफ हीट इज निग्लिजिबल, नो करोजन प्रॉब्लेम, इट इज मेंटेनन्स फ्री. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मेंटेनन्स हा होत नाही, जनरली एखाद्या केसमध्ये जर झालाच तर त्याला ओपनिंगही दिलेली असते. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फिक्स डोम टाईप प्लांट्स आर, गॅस प्रोडक्शन पर मीटर क्यूब ऑफ डायजेस्टर व्हॉल्यूम इज लेस, अँड सेकंड वन इज गॅस इज प्रोड्यूस ॲट व्हेरिएबल प्रेशर. नेक्स्ट टाईप ऑफ बायोगॅस प्लांट जो आहे तो कम्युनिटी बायोगॅस प्लांट हा टॉपिक आहे. यामध्ये जेव्हा इंडिव्हिज्युअली ऑर फॅमिलीसाठी बायोगॅस प्लांट एस्टॅब्लिश करणं, इन्स्टॉल करणं हे पॉसिबल नसतं, त्यावेळेस आपण कम्युनिटी टाईपचा बायोगॅस प्लांट हा यूज करतो. कारण की प्रत्येक व्हिलेजमध्ये नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये बायोमास अवेलेबल आहे, यामध्ये सोर्स ऑफ बायोमास हेही मॅक्सिमम अमाऊंट नाही आहे. कारण की फॅमिली वेस्टेजेस, त्याच्यानंतर काउडंग्स, ॲनिमल वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट हे व्हिलेजमध्ये मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये अवेलेबल होतात. त्यामुळे जर कोणत्याही एका फॅमिलीला तो जर प्रॉफिटेबल नसेल किंवा इन्स्टॉल करण्यासाठी जर कॉस्ट बिअर करता येत नसेल तर त्यावेळेस कम्युनिटी बायोगॅस ही एक कन्सेप्ट येते. या कन्सेप्टमध्ये लार्ज बायोगॅस हा इन्स्टॉल केला, बायोगॅस प्लांट हा इन्स्टॉल केला जातो. या फिगरमध्ये आपण बघू शकतो की हा जो बायोगॅस प्लांट आहे हा बायोगॅस प्लांट एक कम्युनिटी टाईपचा बायोगॅस प्लांट आहे, ज्यामध्ये आपण ॲनिमल वेस्ट, ह्युमन वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट या सगळ्यांचा यूज करतो आणि यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि फ्युएलही जनरेट करतो. जर फ्युएल जनरेट केलं तर त्याचा या ॲग्रिकल या फील्डमधल्या सगळ्या
या प्लांटचे जे बेनिफिशरीज आहेत या बेनिफिशरीजला आपण हे फ्युएल सप्लाय करतो और डोमेस्टिक लेवलमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा त्यांना सप्लाय करतो. जर मॅक्सिमम अमाऊंटने जर एनर्जी जर जनरेट जर होत असेल तर ती ग्रीड कनेक्शनला आपण ट्रान्सफर करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जेव्हा हा बायोगॅस प्लांट आपण इन्स्टॉल करतो आहे तेव्हा याची रिलायबिलिटी चेक करणं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की हा जो बायोगॅस प्लांट आहे याचं डिझाईन किती असलं पाहिजे, हा किती फॅमिलीजसाठी असला पाहिजे, डेली वीकली आणि मंथली बायोमास किती आपण प्रोड्यूस करणार आहे, या प्लांटसाठी किती बायोमास लागणार आहे. जनरली 50 फॅमिलीजसाठी आपण कम्युनिटी बायोगॅस प्लांट हा इन्स्टॉल करतो. जर विलेजमध्ये मोर दॅन 50 नंबर्स असतील तर अशा टायमाला एक लार्ज बायोगॅस प्लांट इन्स्टॉल करण्याऐवजी दोन प्लांटमध्ये आपण हा इन्स्टॉल केला पाहिजे, जेणेकरून याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे इफिशियन्सी आहे ही इफिशियन्सी आपल्याला मॅक्सिमम अमाऊंटने भेटेल. हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये बायोगॅस प्रोडक्शन हे ॲप्रॉक्सिमेटली 1.5 किलो वॅट अवर पर मीटर क्यूब ऑफ गॅस या क्वांटिटीमध्ये आपल्याला भेटलं पाहिजे. त्यानंतर या प्लांटचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत हे फर्स्ट पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेसमध्ये रिडक्शन इन कॅपिटल अँड मेंटेनन्स कॉस्ट, सेकंड आहे रिडक्शन इन लँड एरिया. जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल फॅमिलीसाठी हा बायोगॅस प्लांट इन्स्टॉल करतो तेव्हा कॉस्ट ही इंडिव्हिज्युअल फॅमिलीला बिअर करावी लागते आणि एरिया पण सेपरेटली यूज होतो. वेरॅज जेव्हा कम्युनिटीमध्ये आपण हा यूज करतो तेव्हा याची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट डिवाईड होते आणि एरिया हा सगळ्यात कमी लागतो. परंतु सगळ्यात मेन पॉईंट हाच आहे की याची रिलायबिलिटी आपल्याला चेक करायची. जर हा प्लांट आपण इन्स्टॉल करतो आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर याच्यातून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ही ग्रीड कनेक्शनला देतो आहे, इनकेस क्लायमेट कंडिशनमुळे जर बायोगॅस प्रोडक्शन हे इन्क्रीज झालं पण त्यात मिथेन कंटेंट कमी असतील तर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन ऑर फ्युएल प्रोडक्शन ऑर एनर्जी प्रोडक्शनवरती त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट पडणार. मग अशा कंडिशनला आपल्याकडे याला अल्टरनेटिव्ह पर्याय पण असला पाहिजे, नाहीतर बायोमास किती जनरेट होतो आहे आणि हा बायोमास वेगवेगळ्या टेम्परेचर रेंजला किती एनर्जी प्रोड्यूस करणार आहे याचे कॅल्क्युलेशन आणि याची रिलायबिलिटी हे चेक करणं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ बायोगॅस. हा जो पॉईंट आहे, आत्तापर्यंत आपण जेवढे प्लांट्स बघितले जेवढे टाईप्स बघितले प्रत्येक टाईपमध्ये तुम्हाला हा पॉईंट डिस्कस करायचा आहे. सेपरेटली हा पॉईंट आपण यासाठी डिस्कस करतो आहे की बऱ्याचशा प्लांटमध्ये ऑक्सिजन ही लेवल ही कमी असते, काही प्लांटमध्ये ऑक्सिजन लेवल ही मॅक्सिमम असते, काही प्लांटमध्ये आपण हीटर यूज केलेले काही प्लांटमध्ये हीटर यूज केलेले नाही आहे. मग अशा कंडिशनला बायोगॅस तर जनरेट होणार आहे पण ह्या बायोगॅसमध्ये बाकीचे जे कंटेंट्स आहेत गॅसचे हे कंटेंट्स किती असतील आणि कोणते कंटेंट्स यूजफुल आहे हा स्टडी डिफरंट असतो. मग आता जेव्हाही तुम्ही एखादा गॅस प्लांट बायोगॅस प्लांट हा एक्सप्लेन करणार त्यावेळेस प्रॉपर्टीज ऑफ बायोगॅस हे प्रत्येक प्लांटमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण ज्या 3 स्टेजेस बघितल्या या स्टेजेसही प्रत्येक प्लांटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. तर नेक्स्ट पॉईंट बघू आपण प्रॉपर्टीज ऑफ बायोगॅस. यामध्ये CH4 दॅट इज मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, नायट्रोजन अँड अदर इम्प्युरिटीज ह्या 50-60%, 30-40%, 5-10% अँड 5-8% रिस्पेक्टिवली या जनरेट होतात. आता यांचं जे जनरेशन आहे हे अकॉर्डिंग टू परसेंटेज ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन डायजेस्टर टँक, म्हणजे ज्या डायजेस्टर टँकमध्ये ऑक्सिजन परसेंट जर जास्त असेल तर मिथेन जनरेशन वरती त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट पडतो. आणि यानंतरचा पॉईंट आहे डायजेस्टर डिझाईन कन्सिडरेशन. प्लांट इन्स्टॉल करण्याच्या अगोदर डायजेस्टरची जी डिझाईन आहे त्या कन्सिडरेशनमध्ये आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यात पहिला पॉईंट आहे बायोमासची अवेबिलिटी आणि त्याचा टाईप, किती अमाऊंटने बायोमास आपल्याला अवेलेबल होणार आहे, तो कोणकोणत्या टाईपचा असणार आहे, ड्राय टाईपचा असेल वेट टाईपचा असेल, डिकम्पोजिशन त्याचं पिरियड किती असणार आहे, हे पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचे.
वॉल्यूम ऑफ वेस्ट टू बी डायजेस्ट डेली हा एक पॉइंट आहे. त्यानंतर पीरियड ऑफ डायजेशन, मेथड ऑफ ॲडिंग न्यू मटेरियल इन टू डायजेस्टर अँड द मेटर ऑफ मेथड ऑफ रिमूव्हिंग डायजेस्टर स्लरी. यामध्ये जेव्हा आपण डायजेस्टर स्लरी ही रिमूव्ह करतो, रिमूव्ह केल्यानंतर आतमध्ये न्यू स्लरी इन्सर्ट होणार आहे. जर ही स्लरी जर मॅक्सिमम अमाऊंटने जर रिमूव्ह झाली नाही, तर आतमध्ये जे बॅक्टेरिया आहे हे बॅक्टेरिया त्यांचं वर्किंग प्रॉपर होणार नाही. त्यामुळे हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मटेरियल, न्यू मटेरियल आपण किती ॲड करतो आहे, कोणत्या टाईपचं ॲड करतो आहे आणि रिमूव्ह किती होणार आहे त्या डायजेस्टर टँकमधनं. त्यानंतरचा पॉईंट आहे टाईप ऑफ कवर. डायजेस्टर टँकमध्ये कवर कोणत्या टाईपचं यूज करतो, त्याला लीक प्रूफ बनवण्यासाठी आपण काय करतो. क्लायमॅटिक कंडिशन, क्लायमॅटिक कंडिशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. अगोदरही आपण हा पॉईंट डिस्कस केलेला आहे बऱ्याच वेळेस. बायोगॅस प्लांटमध्ये जनरली 32 to 38 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपल्याला पाहिजे. आता क्लायमॅटिक कंडिशन बऱ्याच वेळेस चेंज झाल्यानंतर 40 डिग्रीच्या अबोव टेम्परेचर जाणार किंवा 10 डिग्रीपर्यंत टेम्परेचर येणार. हा पॉईंट नीट लक्षात ठेवायचा. जेव्हा 30 डिग्रीच्या खाली टेम्परेचर जाणार, म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेल्सिअस, तेव्हा बायोगॅस जनरेशन हे कमी होणार. त्यानंतर जेव्हा 40 डिग्रीच्या वरती टेम्परेचर जाणार तेव्हा बायोगॅस प्रोडक्शन जास्त होईल, पण त्या बायोगॅसमध्ये मिथेन पर्सेंटेज कमी होईल. त्यामुळे आपल्याला इंटरमिजिएट टेम्परेचर पाहिजे, 32 डिग्री सेल्सिअस टू 38 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर स्टेरिंग ऑफ अरेंजमेंट, मग बायोगॅस स्लरी जी आपण डायजेस्टर टँकमध्ये इन्सर्ट करतोय ही स्लरी आपल्याला स्टेअर कशी करायची, त्यासाठी अरेंजमेंट कोणकोणत्या दिलेल्या आहे. जर नसेल ती करायची तर आतमध्ये आपल्याला जे फिल्टर टाकावे लागतात, आपण अगोदरच्या फिक्स डोम टाईपमध्येही बघितलेत, फ्लोटिंग डोम टाईपमध्येही बघितले, तर ही अरेंजमेंट आपल्याला कोणकोणत्या टाईपने करायची हा एक कन्सिडरेशनचा पार्ट आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे कॅपॅसिटी ऑफ डायजेस्टर टँक, म्हणजे व्हॉल्यूम. जर आपल्याला डायजेस्टर टँकमधले जर 1 मीटर क्यूब जर व्हॉल्यूमचा आपल्याला गॅस पाहिजे असेल, तर त्यासाठी आपली टँक किती असली पाहिजे, त्या टँकमध्ये बायोमासचा व्हॉल्यूम किती येणार आहे, बायोमासचा व्हॉल्यूम नंतर आपल्याला गॅस कलेक्शनचा डोम हा किती असला पाहिजे, हे सगळे व्हॉल्यूम कन्सिडरेशन आपल्याला या डायजेस्टरमध्ये करणं इम्पॉर्टंट आहे. नाही केले तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा मिथेन जनरेशनवरती होतो. बऱ्याच वेळेस हे पॉईंट आपण निग्लेक्ट करतो, पण निग्लेक्ट न करता हे पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. यामध्ये ज्यावेळेस आपण काउडंग इन्सर्ट करतो डायजेस्टर टँकमध्ये, तेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये मिक्स करतो आणि मिक्स केल्यानंतर आपण डायजेस्टर टँक इनपुट लाईनमधनं आपण त्याला डायजेस्टर टँकमध्ये सप्लाय करतो. स्लरी ही मॅक्सिमम 1 kg वॉटर आणि 1 kg ऑफ ड्राय काउडंग यामध्ये आपण मिक्स करतो, आणि जेव्हा हे 1 kg प्रोडक्शन होईल अबाउट जनरली 0.2 m³ ऑफ गॅस हा 20 डिग्री सेल्सिअसला प्रोड्यूस होतो. त्यामुळे याचे जे कॅल्क्युलेशन्स आहे या कॅल्क्युलेशन्सवरनं आपल्याला पूर्ण डायजेस्टर टँकची ही कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी फॉर्म्युलाही दिलेला आहे, V=V1+V2/T. यामध्ये V1 आहे व्हॉल्यूम ऑफ रॉ वेस्ट ॲडेड पर डे डेली कॅल्क्युलेशनमध्ये, V2 आहे व्हॉल्यूम ऑफ वेस्ट आफ्टर डायजेशन, म्हणजे आपल्याला बाहेर किती भेटणार आहे. जर बाहेर जर आउटलेट जर कमी भेटत असेल तर डायजेशनला वेळ खूप लागतोय, गॅस जनरेशन कमी होतोय, हा पॉईंट येईल. आणि टी फॉर टाइम पिरियड. यानंतर जो जनरल पॉईंट आहे ॲडव्हान्टेज ऑफ बायोगॅस आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ बायोगॅस हे आपण डिस्कस करूया. जनरली तुम्हाला प्रत्येक बायोगॅस प्लांटच्या एंडला त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज लिहायचे आहेत. यात पहिला पॉईंट आहे वेस्ट मटेरियल अवेलेबल आफ्टर डायजेशन अँड आफ्टर प्रोसेस कॅन बी यूज ॲज अ फर्टिलायझर, म्हणजे यामध्ये वेस्ट काहीही जात नाही, जी प्रोसेस होते त्या प्रोसेसमधनं आपल्याला गॅस भेटतोय आणि जो वेस्ट आहे हा आपण फर्टिलायझर म्हणून यूज करतोय. सेकंड आहे
The biogas after remove of CO2 produce an excellent fuel as CH4 gas. Next ahe, gas production is cheap. Disadvantages of biogas are large scale production of biogas is still not being done as a large energy source. It contains impurity even after refinement. Next ahe, it is not economical for large scale production. Last point ahe, difficult to enhance efficiency of existing gas production system. या युनिटचे नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. यामध्ये बायोफ्युएल जनरेशन, त्याचे टाइप्स, पॉवर जनरेशन फ्रॉम अर्बन वेस्ट हे टाइप डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला याचे नोटिफिकेशन दिसेल, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. थँक्यू.